जम्मू काश्मीर मधल्या गुरेज सेक्टर भागात झालेल्या हिमस्खलनामध्ये 15 जवान शहीद झालेले आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 3 जवानांचा समावेश आहे। यामध्ये अकोला जिल्ह्यातले संजय खंदारे आणि आनंद गवई हे दोघे जण, तर बीडचे विकास समुद्रे असे तिघे जण या हिमस्खलनामध्ये शहीद झालेले आहेत। 26 जानेवारीला काश्मीरमध्ये गुरेज सेक्टर इथल्या अवलांचे भागामध्ये बर्फाखाली हे गाडले गेलेले होते। 15 जवान यामध्ये शहीद झाले आणि सकाळी या जवानांची शोधाशोध सुरू झाली, शोध मोहीम सुरू झाली, त्यानंतर 4 मृतदेह हाती लागले, तर एका जवानाला वाचवण्यात शोध पथकाला यश आले। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या नवी दिल्लीतून आपल्या संपर्कात आहेत। राम, गुरेज सेक्टरमध्ये जे हिमस्खलन झालं त्यामध्ये 14 जवान मृत्यूमुखी झाल्याचं कळतंय, शहीद झाल्याचं कळतंय आणि यामध्ये महाराष्ट्रातले 3 जण आहेत, काय अधिक माहिती कळतीये? बिल्कुल, हे जवान शहीद झालेले आहेत आणि त्यात जे काही स्पष्टीकरण आहे ते मंत्रालयातून आलेलं आहे आणि या शहीद जवानांमध्ये साधारणतः 3 जवान जे आहेत ते महाराष्ट्रामधले आहेत। संजय खंदारे अकोल्याचे आहेत, आनंद गवई अकोल्याचे आहेत आणि विकास समुद्रे हे बीडचे आहेत आणि हे तिघही शिपाई या पदावरच होते आणि या ठिकाणी काम करत होते आणि सुरक्षा देत होते। अशा वेळी अचानकपणे बर्फ कोसळला आणि या बर्फामध्ये हे तिघ सुद्धा दबले गेले आणि साधारणतः जी माहिती मिळालेली आहे ती गुदमरून मृत्यू झालेला आहे अशी माहिती मिळालेली आहे आणि त्यामुळं शहीद झाल्याची घोषणा केलेली आहे आणि लष्कर आणखीन माहिती घेत आहे। त्याचबरोबर काही मृतदेह जे आहेत ते बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून आणखीन सतर्कता जी आहे ती केली जात आहे। काही जवानांना जे आसपासच्या युनिटमध्ये जे जवान होते त्यांना सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि तिथून ज्या ठिकाणी अशा प्रकारचं बर्फाचं खरे पुढे अशा घटना टाळाव्यात यासाठी प्रशासनाचे काही प्रयत्न सुरू आहेत। धन्यवाद राम दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर दूरध्वनीवरून उपस्थित होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।